छत्रपतींचा इतिहास 15 मिनिटं ऐकला, आता देशभक्ती 15 मिनिटं ऐका आणि मग मी थांबणार आहे. एकदा प्रेमाने भजन करा. विठ्ठल महाराज, मी देशभक्ती हा मुद्दा तुमच्या समोर मांडतोय. राष्ट्राची खरी संपत्ती काय असेल तर माझ्या देशातला तरुण आहे. राष्ट्राची खरी संपत्ती काय असेल तर सीमेवरती उभे असलेले जवान राष्ट्राची खरी संपत्ती आहे. मंडळी ऐका, माणसाने माणसं मिळवावी, पैसा आपोआप येणार आहे. मी कोणत्या पक्षाचा नाहीये, मी राजकारण सांगणार नाहीये, पण ऐका, प्रबोधनकार ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंना दिलेलं उत्तर फार सुंदर आहे. बाळासाहेब ठाकरेंनी प्रबोधनकार ठाकरेंना प्रश्न विचारला होता, बाबा राष्ट्राची आणि आपली खरी संपत्ती काय आहे. बाळासाहेब ठाकरेंचा हात धरला प्रबोधनकार ठाकरेंनी, मातोश्रीच्या दारात नेलं आणि मातोश्रीच्या दारातल्या सगळ्या चपला दाखवल्या. बाळ ठाकरे, ऐकलंस का, तुझी संपत्ती जर काय असेल तर या मातोश्रीच्या दारात जेवढ्या दररोज चपला येतील, जेवढी माणसं येतील, ही तुझी खरी संपत्ती आहे महाराज. आणि खरंच त्या माणसाने संपत्ती कमवली. 17 नोव्हेंबरचा दिवस उजडला आणि ज्या दिवशी बाळासाहेब ठाकरे गेले त्या दिवशी मातोश्री पासून शिवतीर्थापर्यंत फक्त आणि फक्त प्रत्येक माणसाच्या डोळ्यातून अश्रूची धार होती. त्या दिवशी प्रबोधनकार ठाकरे वरून म्हणत असतील, बाळा हे बाळ ठाकरे, अरे ठाकरे साहेबांना म्हणत असतील, बस कमवली तू माणसं कमवली, हीच तुझी संपत्ती आहे. मंडळी, तुमच्या दारात आलेला माणूस तुमच्याकडे पैसे मागण्यासाठी आलेला नाहीये, त्याला फक्त प्रेमाचे 2 शब्द हवे आहेत. आणि हीच प्रेमाचे 2 शब्द तुम्ही आयुष्यात कोणाला तरी द्यायला शिका. आणि म्हणून असाच एक योद्धा याच महाराष्ट्राच्या पाठीवरती जन्माला आलेला, सत्य घडलेली घटना मला तुमच्या समोर मांडायची. एक देशभक्त मी तुमच्या समोर मांडतोय, त्या देशभक्ताचं नाव आहे शहीद कर्नल संतोष महाडिक, पोगरवाडी गाव, सातारा जिल्हा. घडलेली घटना 16 नोव्हेंबर 2015. मंडळी, ह्या जवानाची कथा मला तुमच्या समोर मांडायची. योद्धा कसा असावा, भारत मातेसाठी प्राणाची आहुती देणारा असावा. 4th पर्यंत पोगरवाडी शिक्षण झालं आणि 5th पासून ते 12th पर्यंत शिक्षण बारामतीच्या सैनिक स्कूल मध्ये झालं. कॉलेजचं जीवन अनुभवता अनुभवता इंडियन आर्मी मध्ये कधी नंबर लागला कळलंच नाही. आणि इंडियन आर्मी मध्ये देशाची सेवा करण्यासाठी हा पोगरवाडीचा जवान कर्नल संतोष महाडिक कधी गेला तेही त्याला कळलं नाही. पाहता पाहता 14 जुलै 2014 ला तो एका तुकडीचा कर्नल झाला. आणि 1 वर्षानंतर म्हणजे 16 नोव्हेंबर 2015 ला दुपारची 2:30 वेळ, आणि 2:30 वेळ असताना कुपवाड्याच्या जंगलामध्ये त्या सीमारेषेवरती जंगलात काही पाकिस्तानचे नालायक अतिरेकी शिरले, आणि ही जबाबदारी आली कर्नल संतोष महाडिक वरती. 3 अतिरेकी संपवले पण 4th अतिरेकी दिसला नाही महाराज. त्या 4th अतिरेक्याने तोंडावरती गोळी मारली कर्नल संतोष महाडिक, डोक्यामध्ये गोळी लागली, तोंडावरती गोळी लागली. आई म्हणून कर्नल संतोष महाडिक त्याच ठिकाणी खाली मृत्युमुखीला. भारत माता की जय, भारत माता की जय म्हणून हॉस्पिटल मध्ये प्राण सोडला, हीच बातमी कर्नलच्या गावात पोगरवाडीत कळाली आणि शोक कळा पसरली. एक योद्धा, एक कष्टकरी, एक जिज्ञासू तरुण आमच्या गावातला गेला. पाहता पाहता पार्थिव यायला बर्फातून उशीर होत होता. पाहता पाहता ते दिल्लीतून लोहगावला आलं. लोहगावला मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली वाहिली आणि ते पार्थिव तिथनं साताऱ्याला गेलं. गावात गेल्याच्या नंतर महाराज काय अवस्था झाली त्या मायबापांची. 2 लेकरं आहेत त्या संतोष महाडिकला,
पत्नी आई वडील भाऊ आहे महाराज पोगरवाडीच्या येशीवरती ही अंतयात्रा गेली आणि भारत माता की जय भारत माता की जय जय जवानच्या घोषणा झाल्या वंदे मातरमच्या घोषणा झाल्या शहीद जवान कर्नल संतोष महाडी कामार रहे याच्याही घोषणा झाल्या पाता पाता पार्थिव घरा समोर गेलं आणि पेटीतून ज्यावेळेस कर्नल संतोष महाडिकला बाहेर काढण्यात आलं त्यावेळेस 8-9 वर्षाच्या पोरीनं बापा समोर नतमस्तक होऊन एकच प्रश्न केला बापाला एकच प्रश्न केला बापाला बाबा स्वाभिमान वाटला बाबा तुमचा मला स्वाभिमान तुम्ही देवाघरी गेलात तुम्ही देशाच्या कामी आलात स्वाभिमान वाटला रडता रडता उत्तर देत होती मुलगी बाबा एका बाजूला स्वाती माडिक त्या मुलीची आई आणि एका बाजूला आजी बसलेली आहे डोक्याजवळ सुलतानी बाप बस आजोबा बसलेले आहेत बाबा स्वाभिमान वाटला हो बाबा अरे ज्याला बाप कळला ज्याला आई कळली ना तो आयुष्यात यशस्वी झाला स्वाभिमान वाटला बाबा तुमचा स्वाभिमान देशाच्या कामी आला आयुष्यभर ओरडून सांगेल माझा बाप भारत मातेच्या कामी आला बाबा स्वाभिमानाने सांगेल पण बाबा हजारो लोकांच्या उपस्थितीत मला उत्तर द्या बाबा ह्या प्रश्नाचं उत्तर द्या मला बाबा 22-23 वर्षाची होईल सगळं गाव तुटून पडेल हो बाबा ही पोगरवाडी तुटून पडेल पुरीचा बाप शहीद झालाय पुरीला बाप नाहीये बाप नाही म्हणून सगळी लग्नासाठी तुटून पडतील हो बाबा तुटून पडतील कळून सुद्धा द्यायचं नाही माझ्या आईला लग्न कसं होईल पण बाबा अंतरपाठ बाजूला झाला ना बाबा बाबा अंतरपाठ बाजूला झाला ना बाबा ब्राह्मण काका एकच प्रश्न करील पुरी कन्यादान करायला तुझ्या बापाला बोलव बाबा निरुत्तर होईल बाबा मी बाबा निरुत्तर होईल बाबा मला कन्यादान करायला माझा बाप राहिला नाही बाबा कन्यादान करायला माझा बाप राहिला नाही माता भगिनींनो आणि पुरुष मंडळी तुम्हाला एक गोष्ट सांगतो 3 यज्ञ केल्याच्या नंतर जेवढं पुण्य मिळत नाही तेवढं 1 कन्यादान केल्याच्या नंतर पुण्य मिळतं ज्याला मुली येत ना तो भाग्यवान बाप आहे त्याला कन्यादानाचं पुण्य मिळतं यज्ञ केल्याचं पुण्य मिळतंय बाबा मला कन्यादान करायला बाप राहिला नाही डोळ्यातले अश्रू पुसत पुसत मुलीला बाजूने घेतलं आयुष्यभर काबाड कष्ट करणारा बाप युद्धभूमीवरती गेल्याच्या नंतर त्या मुलीची झालेली अवस्था फार वाईट होती एका कवीनं त्या बापाचं सुंदर वर्णन केलं तो बाप कसा असतो बाप स्वाभिमानी बाला बाप कनखर कना त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूच्या त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूच्या संवेदना त्याची पानाची छाती त्याचे हृदय गुलाब बाप जगतो म्हणून घर झोपते आमचा बाप घराच्या बाहेर जागा आहे म्हणून आम्ही शांतपणे घरात झोपलोय माता भगिनींनो आजच्या कीर्तनातलं एक वाक्य हे तुमच्या मुलाचा हात मुलाचं वाक्य म्हणून ऐका तुमच्या पायाला हात लावून एक वाक्य आजच्या कीर्तनातून घेऊन जा ज्या दिवशी तुमच्या माहेरातला तुमचा बाप निघून जाईल देवाघरी ज्या दिवशी तुमच्या माहेरातली तुमची आई देवाघरी निघून जाईल त्या दिवशी तुमची माहेरातून पिशवी रिकामी आल्याशिवाय होणार नाही जोपर्यंत तुमची आई आणि तुमचा बाप माहेरात आहे ना तोपर्यंत ऐका तोपर्यंत तुमची पिशवी कधीच रिकामी येणार नाही
उभ्या उभ्या का वयना चार पाच भाजीच्या गड्ड्या तरी टाकेल, चार दोन दोडके तरी टाकेल, नाही काही टाकता आलं तर सकाळी घेतलेले नानकेट तरी पोराच्या तुमच्या पिशवीत टाकेल, माझ्या नातवासाठी घेऊन जा. एवढं प्रेम करणारी फक्त तुमच्यावरती फक्त आई आणि बाप आहे. आमचा बाप कधीच रडला नाही, पण एक दिवस धाई मुकलून रडला. कधी कोणासमोर न झुकलेला बाप, कधी कोणाला न नमलेला बाप, आमचा बाप रडत होता. आमची ताई सासरी निघाली त्या दिवशी, मंडपाच्या पाठीमाग गेला, त्याच मंडपाच्या पडदा तोंडाला लावून धाय मोकलून आमचा बाप रडला, धाय मोकलून आमचा बाप रडला. त्या बापाला विचारलं, बाबा का रडतोय? अरे माझ्या काळजाचा तुकडा मी दुसऱ्याच्या हातात देतोय, काळजाचा तुकडा मी दुसऱ्याच्या हातात देतोय. धाय मोकलून रडला आमचा बाप, कधी कोणासमोर न झुकलेला बाप धाय मोकलून रडला. म्हणून जोपर्यंत आहे ना बाप माहेरात, उभ्या उभ्या कावायना जाऊन भेटून येत जा. जोपर्यंत आई आहे ना तोपर्यंत तुम्हाला माहेरात किंमत आहे, तोपर्यंत तिथं जाऊन तिला भेटत जा. अरे किती म्हातारी आजारी असू द्या, पण तिच्या कानावरती येऊ द्या, माई लाडाची एकुणती एक लेख आली. अरे ताड दिशी अंथरुणावरती म्हातारी उठते, पाण्याचा तांब्या घेतील, भाकरीचा तुकडा लेकीवरून ओवाळतील, तिला आतमध्ये घेते. हे फक्त आई आईच करू शकते. म्हणून तमाम शेलपिंपळगाव ग्रामस्थांच्या वतीनं, उपस्थित या मंडळाच्या वतीनं शहीद कर्नल संतोष महाडिक यांना मानाचा सलाम करतो. आणि जाता जाता एकच वाक्य सांगून जातो, कर्नल संतोष महाडिक गेल्याच्या नंतर त्यांच्या पार्थिवाजवळ पत्रकारांनी सर त्यांच्या पत्नीला प्रश्न केला होता की आज तुमचा तारुण्यातला पती देवाघरी गेलाय, तुमची मीडिया समोर प्रतिक्रिया काय आहे? त्यावेळी त्या स्वाती माढिकने दिलेलं उत्तर इतकं सुंदर आहे की स्वाती माढिक म्हणली, जर मला इंडियन आर्मीने पुन्हा त्यांच्या जागेवरती काम करायची संधी दिली तर मी तयार आहे. महाराज स्वाभिमानाने सांगतो, महाराष्ट्रातली पहिली लेफ्टनंट स्त्री त्या कर्नल संतोष माढिकची पत्नी श्रीमती स्वाती माढिक झाली. हरत नाही बसली, रडत नाही बसली, संघर्ष केला. आणि या संघर्षाच्या जोरावरती ती स्वाती माढिक लेफ्टनंट स्त्री झाली इंडियन आर्मी मध्ये. लेफ्टनंट स्त्री, एक स्त्री काय करू शकते? ऐका, ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला, ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला, ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला, ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला, आणि ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊचा अस्तुभा झाला. हर कारण खंडोबा मंदिर शेलपिंपळगाव चतुर्थ वर्धापन दिन आणि चंपा षष्ठीच्या निमित्तानं उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी पुरुष मंडळी सर्वांच्या चरणावरती ही सेवा समर्पित. छत्रपतींना वंदन, भारत मातेला वंदन, खंडेरायाला वंदन, आणि तुम्हा सर्व माय बापांच्या चरणावरती ही सेवा समर्पित. एखादा शब्द जर चुकून गेला असेल तर त्याबद्दल क्षमा असावी, पण नक्कीच जर तुम्ही मला पुन्हा बोलवलं तर मी पुन्हा येईन, पुन्हा येईन, 100% येईन. हॅलो झालं, हॅलो, तुमच्या मनात पाप चालू अहो, आम्ही सुद्धा पुन्हा पुन्हा पुन्हा. महाराज विनोदाचा भाग सोडून द्या, पण नक्कीच कीर्तनाला पुन्हा काय येईल त्याचं कारण सांगतो तुम्हाला. एवढे तुमचे आनंदी चेहरे पाहिले, एवढे तुमचे फ्रेश चेहरे पाहिले, कारण महाराज मोठे सर हे सगळं कीर्तन यांच्या चेहऱ्यावरती अवलंबून असतं, नाही तर आम्ही किती विमिट्याच्या टपासून ओरडलं
तरी काही समाजावर परिणाम नाही होत, पण आज मात्र सगळी लोक शेवटपर्यंत हसत होती, शेवटपर्यंत रडत होती, आणि इतका आनंद कीर्तनाला आला म्हणून तुम्हा सर्वांच्या चरणावरती आदरणीय हरिभक्त बाळ प्राध्यापक नवनाथ महाराज माचरे यांचा मानाचा सलाम, मानाचा मुजरा, हसत प्रेम शेलपिंपळगाव ग्रामस्थांचं राहू द्या. आणि ते तुमचं आळंदीत होतं तोपर्यंतही होतं, कारण शेलपिंपळगावची मोहितेवाडी आणि त्या मोहितेवाडीची माझी मधुकरी होती. 4-6 वर्ष मी तुमचं अन्न खाल्लंय म्हणून तुमच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालतो. आदरणीय प्रसाद महाराज मोठे माटे सॉरी माटे फार सुंदर कीर्तन कराय ते या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहे. सर्व गुरुजन मंडळी आता सर्वांचा नामोल्लेख करून वेळ घेत नाही, बरोबर 9 वाजलेत. आता शिपाई बेल देऊ शकतो, मग बेल देण्याच्या आधीच आपलं उरकून घ्यावा नाही का. म्हणून तुम्हा सर्व मायबापांच्या चरणावरती नतमस्तक. माझे सर्व आळंदीचे गुणीजन मंडळी सर्वांच्या चरणावरती माईक सिस्टीम आले. वाह तुमच्या 4 मसनीच्या 40 मसनी होऊन तुम्हाला लय सुपाऱ्या लागो अशी खंडेरायाच्या चरणी प्रार्थना. आणि माझा युट्यूबचा चॅनल फुल टू कलाकार, माझा मित्र अत्यंत उदार अंतकरणाचा वैभव पोखरकर आणि आशुतोष भोर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. नक्कीच हे कीर्तन युट्यूबला पाठवतील आणि तुम्ही सर्वजण तुम्हाला पुन्हा एकदा दिसण्याची संधी त्या ठिकाणी होईल. म्हणून जे जे तरुण पुन्हा एकदा त्या ठिकाणी दावडी लिंगावला गेले, ज्योत आणली आणि ज्यांनी ज्यांनी देणगी दिली त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. महाराष्ट्राच्या संस्कृतीला मानाचे स्थान प्राप्त करून देणारी भव्य कीर्तनाची व्यासपीठ, प्रबोधनाचा जागर घालणाऱ्या अशाच सुमधुर कीर्तनांचा लोटा, मनमुराद आनंद. आवर्जून सबस्क्राईब करा तुमच्या हक्काच्या चॅनलला फुलटू फुलटू कलाकार.